कुठे गेले? हॅलो फ्रेंड्स, खूप सुंदर फुलपाखरू आहे ना? या फुलपाखराचे नाव कॉमन मॉर्मन स्वॉलोटेल आहे. मराठी मध्ये ह्याला बहुरूपी फुलपाखरू म्हणतात, कारण या फुलपाखराची अनेक रूपे आढळतात. या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिटिस आहे. हे फुलपाखरू संपूर्ण आशिया खंडात आढळते, जसे की भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, दक्षिण पश्चिम चीन, तैवान, हाँगकाँग, जपान, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, अंदमान निकोबार, मलेशिया, ब्रुनेई आणि फिलिपीन्स. ह्या फुलपाखरांच्या पंखांची लांबी ही 80 ते 110 मिमी असते आणि त्या पंखाच्या मध्यभागी पांढरे ठिपके असतात. मेल फुलपाखरू अशा प्रकारे दिसते. फीमेल फुलपाखरू अशा प्रकारे दिसते. या फुलपाखराचे आयुष्य म्हणा किंवा लाइफ सायकल म्हणा, हे 30 ते 43 दिवसांचे असते. या लाइफ सायकलच्या सुद्धा खूप साऱ्या भिन्न अवस्था आहेत, जसे की विंजोडी, अंडी, इंस्टारच्या भिन्न अवस्था, सुरवंट, पोषवासी किडा आणि नव्याने उदयास आलेले बहुरूपी फुलपाखरू. कॉमन मॉर्मन स्वॉलोटेल हे फुलपाखरू ज्यावेळी सुरवंट अवस्थेत असते त्यावेळी कढीपत्ता, बेल, संत्री, लिंबू या झाडांची पाने खूप मोठ्या प्रमाणात खातात. फुलपाखरू झाल्यावर ही फुलपाखरे घानेरी, चंद्रज्योती, रुक्मिणी, सरवट, लवणवल्ली, रानकिरायत आणि मोगरा या औषधी वनस्पतींचा फुलांचा रस घेतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की निसर्गामध्ये काही फुलपाखरेही विषधारी असतात. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ती विषारी झाडांची पाने खातात, कारण पक्ष्यांचे आवडते खाद्य हे फुलपाखरू आहे. पण विषधारी फुलपाखरे खाल्ल्यामुळे पक्ष्यांना उलट्या होतात, त्यामुळे ती अशी फुलपाखरे खात नाहीत. आणि बहुरूपी फुलपाखरू हे अशा फुलपाखरांची नक्कल करते, ते पक्ष्यांना आपण विषधारी फुलपाखरू आहे असे भासवते. कशी वाटली तुम्हाला या सुंदर फुलपाखराची माहिती? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.